विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत एखाद्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिसा आणि त्या संख्येची लॉग व्हॅल्यू कशी काढायची याचा अभ्यास केला त्यानंतर दिलेल्या संख्यांचा गुणाकार भागाकार किंवा पॉवर काढायची असेल तर लॉकच्या सहाय्याने आपण कशी काढतो हे पण आपण पाहिले आता ह्या लॉकटेबलच्याच मदतीने आपण दिलेल्या अँगलची साईन व्हॅल्यू किंवा कोसाईन किंवा टँजंट व्हॅल्यू कशी काढतात ते पाहूया तुम्हाला काही व्हॅल्यू माहीत पण आहेत कारण की त्या तुम्ही आतापर्यंत काढलेल्या आहेत किंवा त्याचा तुम्ही अभ्यासदेखील केलेला आहे हे टेबल तुम्हाला माहीतच आहे झिरो थर्टी फोर्टी फाय सिक्स्टी अँड नाईन्टी ह्या अँगलची तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू माहीत आहेत पण समजा तुम्हाला विचारलं साईन थर्टी फाईव्हची व्हॅल्यू किती किंवा टॅन फोर्टी टूची व्हॅल्यू किती तर ती तुम्हाला सांगता येणार नाही त्या व्हॅल्यू काढण्यासाठीच आपल्याला आता लॉकटेबलचा वापर करायचा आहे तत्पूर्वी आपण रेडियन आणि डिग्री यांच्यातले रिलेशन पाहिले होते आता समजा या दोन रेडियस फेक्टरमधला अँगल हा वन डिग्री असेल आणि त्याचे आपण समान साठ भाग केले तर एक भाग म्हणजे एक मिनिट असणार आहे आणि त्या एका मिनिटाचे परत समान साठ भाग केले तर एक भाग म्हणजे एक सेकंद असणार आहे म्हणून आपण लिहिणार वन डिग्री इक्वल टू सिक्स्टी मिनिट्स अँड वन मिनिट इक्वल टू सिक्स्टी सेकंद विद्यार्थी मित्रांनो आता आपण लॉकटेबल बुकच्या नॅचरल सायन्स या पेजवर येऊ पहिला मेन कॉलम हा डिग्रीचा असणार आहे त्यानंतरचे कॉलम झिरो एटपासून तर फिफ्टी फोर मिनिट्सपर्यंत कॉलम असणार आहे मिनिट्सचे आणि त्यानंतर मेन डिफरन्सचा कॉलम असणार आहे तो वन मिनिटपासून फाईव्ह मिनिटपर्यंत मिनिट्सच्या कॉलमच्या इथं डिग्रीची पण व्हॅल्यू दिलेली बघा झिरो मिनिट्स इक्वल टू झिरो पॉईंट झिरो डिग्री सिक्स मिनिट्स इक्वल टू झिरो पॉईंट वन डिग्री ट्वेल्व्ह मिनिट्स इक्वल टू झिरो पॉईंट टू डिग्री या पद्धतीने फिफ्टी फोर मिनिट्स इक्वल टू झिरो पॉईंट नाईन डिग्री असणार आहे व पुढचे जर आपण सहा मिनिट्स ॲड केले तर काय होतील साठ मिनिट्स आणि साठ मिनिटचं एक डिग्री होते हे आपल्याला आता माहीत आहे मेन डिफरन्स देखील पाचापर्यंतच असणार आहे कारण की सहावा मिनिट म्हणजेच झिरो पॉईंट वन डिग्री असणार आहे आता डिग्रीच्या कॉलममध्ये पहिल्या पेजवर झिरोपासून फोर्टी फोर डिग्रीपर्यंत तर नेक्स्ट पेजवर तुम्हाला फोर्टी फाईव्ह डिग्रीपासून एटी नाईनपर्यंत डिग्रीचा कॉलम असणार आहे साईन झिरो डिग्री इक्वल टू झिरो अँड साईन नाईंटी इक्वल टू वन या अनुसार झिरोपासून जसं आपण नाईंटीकडे जाऊ तर व्हॅल्यू ह्या वाढत जाताना दिसतील चला तर मग आता आपण एक एक अँगल घेऊ आणि त्याची साईन व्हॅल्यू काढू साईन थर्टी फोर डिग्री अँगल आपल्याला फक्त डिग्रीत दिलेला आहे मिनिट्स वगैरे काहीच नाही म्हणून सरळ आपण थर्टी फोर डिग्रीचा झिरो मिनिटमध्ये व्हॅल्यू पाहणार आणि त्या व्हॅल्यूच्या आधी डेसिमल पॉईंट दिलेला आहे तेही लक्षात घेणार आता साईन थर्टी फोर डिग्रीची व्हॅल्यू झाली झिरो पॉईंट फायू फायू नाईन टू साईन फोर्टी फायू डिग्री फायू फाय। फाय। मिनिट्स आता आपण फोर्टी फायू डिग्रीचा झिरो मिनिट्स आणि मीन डिफरन्समधला फायू मिनिट्स या दोन व्हॅल्यूंची ॲडिशन करणार अशा प्रकारे साईन फोर्टी फाईव्ह डिग्री फाईव्ह मिनिट्स इक्वल टू झिरो पॉईंट सेवन झिरो एट वन साईन फिफ्टी सिक्स डिग्री थर्टीन मिनिट्स आपल्याला मिनिट्सच्या कॉलममध्ये ट्वेल्व मिनिट्स आणि त्यानंतर एटीन मिनिट्स दिसतात मग आता थर्टीन मिनिट्स आपण डिव्हाइड करणार ट्वेल्व मिनिट्स प्लस वन मिनिट्स या पद्धतीने आता फिफ्टी सिक्स डिग्रीचा ट्वेल्व मिनिटमधली व्हॅल्यू पाहू ती व्हॅल्यू येते झिरो पॉईंट एट थ्री वन झिरो आता आपण मेन डिफरन्सच्या कॉलममधले वन मिनिट्सची फिफ्टी सिक्स समोरची व्हॅल्यू पाहू ती आहे टू या दोघांची आपण ॲडिशन करणार आणि व्हॅल्यू येते मग झिरो पॉईंट एट थ्री वन टू अशा पद्धतीने साईन फिफ्टी सिक्स डिग्री थर्टी मिनिट्स इक्वल टू झिरो पॉईंट एट थ्री वन टू अशा पद्धतीने तुम्ही वेगळे अँगल घेऊन त्यांची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करा काही वेळेस तुम्हाला व्हॅल्यू या पद्धतीने दिलेली असेल एटी वन पॉईंट सिक्स डिग्री आता तुम्ही एटी वन डिग्रीच्या समोर झिरो पॉईंट सिक्स डिग्रीच्या खाली येणार आणि जी व्हॅल्यू असेल ती लिहिणार अशा पद्धतीने आपण कोणत्याही अँगलची साईन व्हॅल्यू लॉकटेबल बुकच्या मदतीने काढू शकतो आपण साईन इनव्हर्सही पाहू शकतो दिलेल्या व्हॅल्यूवरून अँगल काढणे म्हणजेच साईन इनव्हर्स बघणे होय आता आपण नुकतेच पाहिलेले एक्झाम्पल पाहू साईन इनव्हर्स ऑफ झिरो पॉईंट फिफ्टी फाईव नाईंटी टू याची व्हॅल्यू किती असेल बरं आपण नॅचरल सायन्सचे पेज ओपन करणार आणि ही व्हॅल्यू शोधणार ती व्हॅल्यू आपल्याला थर्टी फोर डिग्रीच्या समोर सापडत आहे आणि झिरो मिनिट्सच्या खाली म्हणून आपण अँगल लिहिणार थर्टी फोर डिग्री आता आपण ह्या व्हॅल्यूचा अँगल शोधू फिफ्टी वन डिग्री आणि झिरो मिनिट्समध्ये आपल्याला व्हॅल्यू दिस झिरो पॉईंट सेवन 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 वन त्यात आपल्याला चार मिळवावे लागतील तेव्हा आपल्याला झिरो पॉईंट सेवन 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 फाईव्ह ही व्हॅल्यू मिळते मग आता चार हा डिफरन्स आपल्याला दोन मिनिट्सच्या कॉलममध्ये दिसतोय जो मेन डिफरन्सचा आहे आता आपण त्या दोघांची बेरीज करणार आणि ती बेरीज आली टू मिनिट्स आणि अँगल होता फिफ्टी वन डिग्री अशा पद्धतीने आपल्याला अँगलची व्हॅल्यू मिळाली फिफ्टी वन डिग्री टू मिनिट्स अशा पद्धतीने आपण कोणती व्हॅल्यू जर दिली असेल तर त्या व्हॅल्यूचा अँगल कोणता ते आपण शोधू शकतो कोसाईन व्हॅल्यू शोधत असताना मेन डिफरन्स शूड बी सबट्रॅक्टेड मेन डिफरन्स हा मायनस केला जातो आता आपण कोसाईन अँगलची व्हॅल्यू पाहूया कॉस ट्वेंटी थ्री डिग्री थर्टी फोर मिनिट थर्टी फोर मिनिट्स आपण थर्टी मिनिट्स प्लस फोर मिनिट्स अशी विभागणी करणार आता आपण ट्वेंटी थ्री डिग्री आणि त्याचं थर्टी मिनिट्समधली व्हॅल्यू पाहणार आणि मेन डिफरन्स फोर मिनिट्समधली व्हॅल्यू सबट्रॅक करणार आणि आपल्याला व्हॅल्यू मिळते मग झिरो पॉईंट नाईन वन सिक्स सिक्स कॉस फोर्टी फाईव्ह डिग्री फोर्टीन मिनिट्स या फोर्टीन मिनिट्सची आपण विभागणी करणार ट्वेल्व्ह प्लस टू मिनिट्स फोर्टी फाईव्ह अँगलची ट्वेल्व्ह मिनिट्समधली व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट सेवन झिरो फोर सिक्स आणि टू डिफ मेन डिफरन्स फोर हा मेन डिफरन्स सबस्ट्रॅक करणार आणि आपल्याला व्हॅल्यू मिळते झिरो पॉईंट सेवन झिरो फोर टू तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे अँगल घेऊन त्यांची कॉस व्हॅल्यू लॉकटेबल बुकच्या मदतीने नक्कीच काढू शकतो ज्या पद्धतीने आपण साईन इनव्हर्स व्हॅल्यू काढल्या त्याच पद्धतीने आपण कॉस इनव्हर्स व्हॅल्यूसुद्धा काढू शकतो आपण अँगलवरून व्हॅल्यू काढली आता व्हॅल्यूवरून आपण अँगल काढणार कॉस इनव्हर्स ऑफ झिरो पॉईंट नाईन वन सिक्स सिक्स नॅचरल कोसेनच्या पेजवर आपण झिरो पॉईंट नाईन वन सिक्स सिक्स ही व्हॅल्यू शोधणार ट्वेंटी थ्री अँगलच्या पुढे आपल्याला दोन व्हॅल्यू दिसत आहे नाईन वन सेवन वन आणि नाईन वन सिक्स फोर मेन डिफरन्सची व्हॅल्यू आपण सबस्क्रॅब करतो म्हणून आपल्याला नाईन वन सिक्स फोर ही व्हॅल्यू चालणार नाही नाईन वन सेवन वन घेणार आता त्या नाईन वन सेवन वनवरनं आपल्याला फाईव्ह मायनस करावे लागतील तेव्हा आपली व्हॅल्यू आपल्याला मिळेल हा पाचचा मेन डिफरन्स आपल्याला चार मिनिट्सच्या कॉलममध्ये दिसतो मेन डिफरन्स आपण सबस्क्रॅब करतो पण मिनिट्स आपण ॲड करतो म्हणजे आता आपल्याला तीस मिनिट्स प्लस चार मिनिट्स यांची बेरीज करावी लागेल आणि मग आपल्याला अँगल मिळतो ट्वेंटी थ्री डिग्री थर्टी फोर मिनिट्स अशा प्रकारे आपण पुढच्या व्हॅल्यूचा अँगलही काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊन पहा आणि त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल शोधण्याचा प्रयत्न करा आता आपण टँजंट अँगल पाहूया नॅचरल टँजंट्स पेजवर जाणार ज्या पद्धतीने आपण नॅचरल सायन्स या ठिकाणी अँगल बघताना मेन डिफरन्स मिळवला होता त्याच पद्धतीने टेंजंट व्हॅल्यू बघतानासुद्धा मीन डिफरन्स हा ॲड करावा लागतो तुम्हाला माहीतच आहे टॅन फोर्टी फाईव्ह डिग्रीची व्हॅल्यू वन असते मग फोर्टी फायव्हच्या बिलो जे अँगल असतील त्यांची व्हॅल्यू ही एकापेक्षा लहान असणार आहे तर जे अँगल फोर्टी फाईवपेक्षा जास्त असतील त्यांची व्हॅल्यू नक्कीच एकापेक्षा जास्त असणार आहे पहिल्या पेजवर तुम्हाला फोर्टी फोरपर्यंत अँगल असणार आहे आणि त्यांची व्हॅल्यू ही वनपेक्षा लहान असणार आहे म्हणून प्रत्येक संख्येच्या आधी डेसिमल पॉईंट दिलेला आहे पुढच्या पेजवर फोर्टी फाईव्ह अँगलच्या समोर झिरो मिनिट्सच्या खाली व्हॅल्यू असणार आहे वन आणि फोर्टी फाईव्हपेक्षा अँगल जर वाढत गेला तर व्हॅल्यू लगेच वाढताना दिसते तुम्हाला वन पॉईंट काही वेळेस पुढे टू पॉईंट या पद्धतीने थ्री पॉईंट तर अगदी शेवटी एटी नाईनची व्हॅल्यू असणारे फिफ्टी सेवन पॉईंट टू नाईन तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नॅचरल टँजंट्समध्ये टॅन अँगलची व्हॅल्यूसुद्धा शोधू शकतात आणि त्याचा इनव्हर्सही पाहू शकता आता होमवर्क म्हणून काही एक्झाम्पल्स देत आहे त्यांच्या व्हॅल्यू शोधा आणि इनव्हर्सही पाहण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अँगल काढण्याची प्रॅक्टिस करत रहा म्हणजे पुढे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला सहज त्या व्हॅल्यू शोधता येतील पाहता येतील